1 ऑगस्ट 2022 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी विडी कामगारांकरिता शिवमहेश्वरी मंदिर गिरी झोपडपट्टी दत्तनगर सोलापूर येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध योजना शिबिराचे आयोजन केले होते. दत्तनगर या भागामध्ये बहुसंख्य विडी कामगार असून त्यांचे विडी कारखान्यामध्ये कामगारांचे नाव वय व इतर चुका असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकरिता आमदार प्रणिती शिंदे यांनी विडी कामगारांसाठी फंड पैसे काढणे, वय दुरुस्ती, नाव दुरुस्ती, विडी पेन्शनकरिता लागणारे कागदपत्रे दुरुस्ती करणे या शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिराचा बहुसंख्य विडी कामगारांनी लाभ घेतला व आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले. यावेळी प्रायव्हेट फंड लेखाधिकारी सोलापूरचे पवनकुमार ठाकूर, प्रायव्हेट फंड लिपिक अक्षय पावडे व बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. तुम्हाला स्वतःहून एजंटकडे 3,000-4,000 द्यायची गरज नाहीये. आपल्या ऑफिसमध्ये मोफत ते कागदपत्र होऊ शकतात. म्हणून ह्यांनी जरी मागितले सगळे कागदपत्र, तरी माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही ते करून हे तुम्हाला देऊ शकता. कारण का हे असं नाही म्हणणार की 4 पैकी फक्त 2 कागदपत्र आणा, त्यांचे नियम आहेत. पण ते चारीचे 4 जर बनवायचे असतील तर मी माझ्या ऑफिसमध्ये बनवते. कोणते असतात कागदपत्र, त्याचं अवघड काहीच नाहीये. गॅझेट, पॅन कार्ड, हे तर मी माझ्या ऑफिसमध्ये तुम्हाला बनवून देते. आधार कार्ड मी बनवून देते. जन्म दाखला, शाळेचा दाखला नसेल तर तो पण आपण शाळेत किंवा कुठे जाऊन रव्वा येते तुमच्यासोबत, तुम्ही रव्वाला ओळखता. आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखला, फंड स्लिप, ह्या सगळे सोपे कागदपत्र आहेत. त्याच्यात काही अडचण नाही. एजंटकडे जाऊ नका, ते मी महत्वाचं सांगते. नाहीतर तिथे 3,000-4,000 कितना देते एजंट को. ते माझ्या ऑफिसमध्ये आणा हे सगळं मोफत. म्हणून हे शिबिर मी आज घेतलंय. आज कोणतेही कागदपत्र नसतील तर रव्वा तुम्हाला तुमची नावं लिहून घेणार आणि तुमची कागदपत्र आम्ही तुम्हाला बनवते. मी PFचे सगळे अधिकारी आणि ठाकूरजींचे मनापासून आभार मानते की ते सगळं कामकाज सोडून आज इकडे आले. तर तुम्ही पण येऊन फायदा घ्या. शिबिर आयोजित जेव्हा तुम्हाला घरून जाऊन बोलवायला लागतं, तुमच्या फायद्यासाठी तुम्ही यायला पाहिजे फटाफट. म्हणून आता हे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. सगळ्यांना